सरकारी महाविद्यालय केपेचो कोकणी विभाग, गोय सरकारचे उच्च शिक्षण संचालनालय आणि रवींद्र भवन मडगांव ह्या तिन्ही संस्थांनी जोडपालवान 2 आणि 3 ऑगस्ट ह्या दिसाक दामोदर मावजो हांच्या पुराय साहित्याचे 2 दिसांचो राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केला. ह्या 2 दिसांच्या परिसंवादाचे उक्तावण नामनेचे लेखक आणि ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉक्टर अशोक वाजपेयी हांच्या हस्तुकी जातले. तर कंक्लुडींग सेरेमनीक म्हळ्यार समारोप सुवाळ्याक नामनेचे कवी गीतकार गुलजार हे मुखेल सोयरे म्हण आसतले. तर डॉक्टर हरीश त्रिवेदी हे संमेलनाची यजमानकी चलयतले. ह्या 2 दिसांच्या संमेलनात कथाकार मावजो, कादंबरीकार मावजो, मावजो हांचे हेर साहित्य, मावजो हांची प्रकट मुलाखत असे विविध कार्यक्रम आम्ही दौरल्यात. तर साहित्य अकादमी तांचे तयार केली, साहित्य अकादमीची निर्मिती आशिल्ली डॉक्युमेंटरी फिल्मही ह्या निमतान आम्ही दाखयतले. ह्या कार्यावळीक आणि ह्या 2 दिसांच्या राष्ट्रीय सेमिनाराक विविध सगळ्या महाविद्यालयातले कोकणीतले विद्यार्थी आवर्जून उपस्थित असतले. तर कोकणी शिक्षकांकही आम्ही आवर्जून उपस्थित येऊपाचे निमंत्रण दिला. 2 दीस दामोदर मावजा यांच्या पुराय साहित्याचे 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट ह्या दिसा सगळो खल जातलो. आणिक त्या निमतान सगळ्यांनी मुजरत हजीर रावन दामोदर मावज्याच्या साहित्याचो आणि साहित्याच्या चेर जाल्ल्या विश्लेषणाचो समीक्षणाचो आस्वाद घेवचो असे आम्ही तिन्ही संस्था नमळायेन मागतात. उच्च शिक्षण संचालनालयाची ही एक नवी येवजण आसा. ह्या येवजणे वरवीं आम्ही गोंयच्या विविध महाविद्यालयांनी कोकणी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषय ज्या ज्या महाविद्यालयांनी शिकयलो वता त्या महाविद्यालयांक असो राष्ट्रीय पातळेवयलो परिसंवाद घेवपाक आणि विशेष करून गोंयचे जे लेखक आसात, तो मागीर कोकणी लेखक आसूं, गोंयचो मराठी लेखक आसूं, हिंदी आसूं किंवा इंग्रजी लेखक आसूं, किंवा गोंयाक वास्तव्य करून आशिल्ले जे बाकीचे लेखक आसात त्यांच्या साहित्याचेर अशी चर्चा जावची आणि एकूण साहित्यीक असो पूर्ण चर्चे निमतान पूर्ण चर्चेवरवी चड आणि चड लोकां मुखार पावचो ह्या दृश्टींतल्यान आमची ही येवजण आसा. आणि ताची सुरवात आम्ही दामोदर मावजो यांच्या साहित्यावयल्यान करतात. अशीच कार्यावळ कोकणीचे हेर साहित्यीक, मराठीतले गोमंतकी साहित्यीक, हिंदीतल्यान बरोवपी गोमंतकी साहित्यीक आणि इंग्रजीतल्यान बरोवपी किंवा इंग्लिशींतल्यान बरोवपी गोमंतकी साहित्यीक हांचेर अशाच तरेचे राष्ट्रीय परिसंवाद घेवपाची आमचो मानस आसा. आणि विविध महाविद्यालयां ज्या महाविद्यालयान ह्या विशय शिकयले वतात त्या महाविद्यालयातल्या शिक्षक वर्गाक आणि विद्यार्थी वर्गाक ताचो चडांत चड लाव जावचो ह्या दृश्टींतल्यान ही येवजण आसा. आणि ही येवजण आम्ही सगळ्या महाविद्यालयांच्या जोडपालवान चालीक लायतले. अक्षर दामोदर ह्या 2 दिसांच्या ह्या राष्ट्रीय परिसंवादात भाई मावजो, दामोदर मावजो हांच्या साहित्याचेर विश्लेषणात्मक नदरेंतल्यान भरपूर चर्चा जातली. गोंयच्या विद्यार्थी वर्गाक हांगा आपोवणें दिल्लें आसा आणि खास करून जे संशोधनात्मक वावर करतात ते तांच्या साहित्याचेर चर्चा करतले, आपली परखड मतां मांडटले. आनीक दोनूय वटेच्यान खूब बरे पद्दतीचे डिस्कशन जावन विद्यार्थी वर्गाचे आणि शिक्षक वर्गाचे गिन्याना भितर भर पडटले असे असा आमकां एक दिसता, आमचो आत्मविश्वास आसा असो. दामोदर मावजो हांचो ह्या वेळाचेर समारोप सुवाळ्यान गुलजाराचे हस्तुकी आम्ही सत्कारही करपाचे आसात. आनीक ही जी 2 दिसांची जी कार्यावळ आसा ती सगळ्यां खातीर उक्ती आसा. तुम्ही सगळ्यांनी मुजरत ह्या कार्यावळीक आपली उपस्थिती लावची असे आयोजक म्हण हांव कोकणी विभागाचो विभागाध्यक्ष तुमचे कडेन मागतां.